राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांना काल अचानक भर सभेत बोलत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने एकच गोंधळ उडाला. अकोल्यात एका कार्यक्रमात बोलताना काही क्षणात त्यांचा आवाज चिरकायला लागला. त्यांना त्रास होत असल्याचं कळताच काही वेळ गोंधळ उडाला. उपस्थितांनी तात्काळ मिटकर यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अमोल मिटकर यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रकृती ठीक असल्याचं म्हटलंय. नमस्कार. गेल्या काही तासांपासून सोशल मीडिया असेल, वृत्तपत्र असतील, काही वृत्तवाहिन्या असतील, यावर माझ्या तब्येतीच्या बाबतीत अनेक बातम्या येताना दिसत आहेत की अर्धांगवायूचा सौम्य झटका, अशा बातम्या मी स्वतः टी व्हीवर पाहतोय. पण मला आपल्या सर्वांना या निमित्तानं या माध्यमातून सांगायचं आहे की पोस्ट कोविडमुळं मेंदूला थोडा रक्तपुरवठा करणारी एक छोटीशी जी नर्स लेन्स असते ती थोडी चॉकअप झाली होती, त्यामुळं डॉक्टरांनी 48 hours अंडर ऑब्झर्वेशन राहण्याचा सल्ला दिला आहे. मी न्यूरोलॉजिस्ट यांचा सर्वांचा सल्ला घेतलाय आणि अकोल्याच्या सुप्रसिद्ध अशा आयकॉन हॉस्पिटलमध्ये मी आता औषधोपचार माझे सुरू आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी अगदी ठणठणीत बरा आहे आणि लवकरच मी जनसेवेत रुजू होणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नये. माझी प्रकृती ठणठणीत आहे आणि अर्धांगवायू जर मला खरंच झाला असता तर कदाचित तुमच्यासोबत बोलताना सुद्धा मला अडचणी निर्माण झाल्या असत्या. पण आय एम ओके. आपल्या सर्वांचे आशीर्वाद शेवटपर्यंत असेच कायम असू द्या. आपण ज्या काळजी माझी घेतली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेमध्ये मी संपूर्ण ताकदनिशी कम बॅक करेल. अर्धांगवायूचा झटका नाही तर पोस्ट कोविडमुळे हा त्रास झाल्याचं अमोल मिटकरींनी म्हटलंय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येऊ नका, अशी विनंती देखील अमोल मिटकर यांनी केली आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छेमुळे मी ठणठणी बरा आहे. सध्या कोविडचा काळ आहे, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मी आयकॉन हॉस्पिटलला ICU ऍडमिट आहे. कोणीही भेटायला येण्याची कृपा करू नये. त्याचं कारण मला माझी जेवढी आरोग्याची काळजी आहे त्याहीपेक्षा जास्त तुमच्या आरोग्याची काळजी आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, तुमच्या शुभेच्छा, तुमच्या प्रार्थना आणि तुमच्या सद्भावना ह्या शेवटपर्यंत माझ्या पाठीशी आहेत, सुरुवातीला होत्या. मी अशा शुभेच्छेमुळे सर्व संकटावर मात करून पुढे जाणार आहे. त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. फक्त तुम्ही कष्ट करून इथं येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये एवढी विनंती. मी अगदी ठणठणीत आहे. परवाच्या दिवशी मी अगदी ठणठणीत बरा होऊन मला डिस्चार्ज होणार आहे. धन्यवाद.